भाजपला लवकरच नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता। राजधानी दिल्लीत बैठकांचं सत्र सुरूच, दुपारी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत नाव जाहीर होण्याची चिन्ह। शरद पवार नितीन गडकरी वर्धा दौऱ्यावर, वर्ध्यातील कार्यक्रमात दोनही नेते एकत्रित येण्याची शक्यता। अमृत महोत्सव सांगता समारोह कार्यक्रमाला राहणार उपस्थित। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर, लाडकी बहीण योजनेचा पुण्यातील बालेवाडीत होणार शुभारंभ। जरांग यांची 288 काय 88 उमेदवार उभे करण्याची कुवत नाही। सरकार तीन चाकांचं, त्यातील दोन चाकं जरांग यांकडे लक्षही देत नाहीत। ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा जरांग यांवर हल्लाबोल। वादग्रस्त पूजा खेडकर सुनावणी करता पुन्हा गैरहजर, गैरहजर राहिल्यानं पूजा खेडकरला नोटीस, पुढील दोन दिवसात हजर राहण्याचे निर्देश। रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये निघणार मोर्चा, हिंदू समाजाच्या वतीनं लवकरच मोर्चा काढण्यात येणार असल्याचा उल्लेख। कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांचा आज देशव्यापी काम बंद। आज देशभर किंबहुना दिवसभर वैद्यकीय सेवा राहणार बंद, संपाचा देशभर रुग्णांना फटका। राज्यातील मार्च आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा जाहीर, 90,000 अधिक डॉक्टर आंदोलनात सहभागी होणार। झोपडपट्टी मुक्त मुंबई करता प्रयत्न करा, मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सूचना। झोपडपट्टी धारकांच्या परिस्थितीकडे सरकार आणि एसआरएचं दुर्लक्ष। राज्यातल्या आरटीओ पणन जर्मनीमध्ये भरती, राज्य सरकारकडून तरुणांना जर्मनीत रोजगाराची संधी। मुंबईत 5 नवीन अग्निशमन केंद्र स्थापन केले जाणार, वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय। हिंगोलीमध्ये बांधकाम कामगार कार्यालयात कामगारांची लूट, मोफत साहित्याकरता कामगारांना द्यावे लागतात पैसे। पासपोर्ट आणि उत्पन्नाचा स्रोत घेऊन येत आहे, दमानी यांनी केली पोस्ट, अजित पवार यांनी उत्पन्नाचा स्रोत आणि तपशील सांगावा, दमानी यांचं ट्विट। लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवल्या राख्या आणि आभारपत्र, महिलांनी खासदार संदीपान भुमरे विलास भुमरे यांचे मान्य आभार। महागाई बेरोजगारी वाढवणारं सरकार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांची सरकारवर सडकून टीका। बच्चू कडू यांच्या प्रहार, पक्षाला बॅट चिन्ह, निवडणुकीत बॅट आता करिश्मा दाखवेल, अधिकृत चिन्ह मिळाल्यानंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। कोलकात्यातील डॉक्टर अत्याचार प्रकरणाचा निषेधार्थ अकोल्यामध्ये आंदोलन, शेकडो डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून घटनेचा केलाय निषेध। अमरनाथच्या रेल नीर प्रकल्पाबाहेर काकोळे ग्रामस्थांचं आमरण उपोषण, माल वाहतूक करणारा ठेकेदार बदलताच गावातील टेम्पोची सेवा बंद। भारतीय कुस्ती महासंघावर पुन्हा हंगामी समिती, बजरंग विनेश फोगाट आणि साक्षी मलिकच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाचा निर्णय। गणेशोत्सवातील लेझर लाईट आणि डीजेच्या वापरास कोर्टात आव्हान, मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल। मुंबईतील रस्त्यांवरील 16,000 अधिक खड्डे बुजवल्याचा दावा, गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याकरता पालिकेची यंत्रणा कामाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।